आपण सर्वजण विश्वाचा पर्यावरणाने जो आपल्यासाठी खरोखरच एक उत्तम उदाहरण समाजाला देण्यासाठी या ठिकाणी जो कार्यक्रम घेतलेला आहे ती त्यांची असणारी गाई कपिलाई इतर या ठिकाणी त्यांनी कार्यक्रम घेतला आणि अशा असणाऱ्या मिलिंद विश्वासराव आणि त्यांचा मुलगा तनु विश्वासराव कैलासदादा औटी अध्यक्ष शिवनेरी पतसंस्था आणि त्याचबरोबर मोहनराव असतील संतोष राणा असतील या ठिकाणी गांधी साहेब असतील या गावचे उपसरपंच आणि सर्वच प्रतिष्ठित सहयोगी कारण उशिरा आलोय त्यामुळे दादा बोलणं उचित नाही परंतु धनु या क्षेत्रात आहे म्हणून शेट्याने तुम्हाला काल थांबायला सांगितलं आणि आमच्या कार्यक्रमाला आवर्जून यायला सांगितलं कारण आपण हे करत नाही तेच कार्य कोणीतरी करत आहे आपल्याला वाटत असून सुद्धा आपल्याला करता येत नसेल तर जो करतो त्याच्या पाठीशी गंभीरपणाने उभं राहण्यासाठी आपण या ठिकाणी कंबर कसले पाहिजे निश्चितपणाने आपण विविध विश्वासावांचं कौतुक करतो आहे परंतु एक कुटुंब या संपूर्ण एवढ्या मोठ्या गावात आणि ह्या तालुक्यात जर पुढे येत असेल तर त्यांना साथ देण्यासाठी आपल्या सर्व सर्व सहकार्यांनी देखील इथली दाखल लावली पाहिजे आणि हा कार्यक्रम प्रत्येक वेळी वेगळ्या ठिकाणी घेतला गेला तरच जनजागृती होईल नाही तर गेल्यांच्या एका कोपऱ्यात हा कार्यक्रम झाला आणि गेला त्याची प्रसिद्धीच झाली नाही तर निश्चितपणे असणारा माणूस यशस्वी होऊ शकत नाही आता महाराजांनी देखील या ठिकाणी प्रगतप्रगती सेवा दिलेली आहे आणि त्या सेवेतून गोमातेची माहिती सांगितली असेल जस आई आईचा महिमा किती सांगितला तरी कमी आहे तो पूर्ण करू शकत नाही बाप म्हणून बापाचा महिमा देखील तुला करता येत नाही तसंच गोमातेबद्दल अनेक पद्धतीने अनेक पहलू सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी भाऊंनी आपल्या मनोगतातून केला परंतु या ठिकाणी मला एकच सांगावं असं वाटतं की कधी आपण विचार केलाय का की ज्या वेळेला लहानपणापासून आपण म्हणतो आपण गाईचं दूध पितो आपण आपल्या दारात बांधलेली गाईचं दूध पितो आई म्हणून त्या गाईला पाहतो आणि आईसारखाच ती आपला सांभाळ करते त्याचप्रमाणे बहीण हा कष्ट करतो जसं बाप घरात कष्ट करत असतो त्याच पद्धतीने शेतकरी राजाचा कोणी लागली असेल तर तो म्हणजे त्याच्या दारात बांधलेली बैल जोडी आणि म्हणून बैलाच आणि आई गाईचं हे दोघांचं महत्व आई बापा इतकंच आहे आणि मग आई बापासारखं ते मोठं करतात मग आज जसं आपण म्हणतो की वृद्धाश्रमाची राणू वेळ दिले पाहिजे तर सगळ्यात पहिला दोषी कोणी असेल तर आपण आहोत कारण आपण जेव्हा दुसऱ्याला दोष देतो त्यावेळेला कधी असा विचार केला का की जर आपली गाई तिला दूध ती देऊ शकली नाही तर तिला सांभाळण्याचा आपण कंटाळा करतो ती दूध देत नाही ती खाली जमिनीवर तिला आपण कसाबाचा तावडीला मागतो म्हणजे जो खेळाडू आहे त्याच्यापेक्षा देणार तितकाच मोठा दृष्ट आहे असं माझ्यासाठी वाटतं मी नेहमी म्हणत असते की बाबासारखं कष्ट करणाऱ्या बैलाला आपण जेव्हा पाळतो आणि त्यावेळेला त्याचं निश्चितपणे आहे तो गिरकामी होतो त्यावेळेला आपण गेला नाही तर गेला का आपल्या दारा घेऊन सोडून देत नाही त्यामुळे गाई आणि बैलाचं जतन हे आपण आपल्या लोकांना आधी शिकवलं पाहिजे सांगितलं पाहिजे आयुष्यभर त्यांनी दिलं आणि मग शेवटच्या क्षणी मी माझ्या सासऱ्यांना पाहिलं की त्यांनी खरोखरच बैलाचे कष्ट कारण सदैव त्यांच्यामध्ये राहत असल्यामुळे घरातला आपला एक तो सदस्य आहे अशा पद्धतीने मानायचे त्यांनी शेवटपर्यंत मानून त्यांना सांभाळलं त्याला डॉक्टर उपचार केले तर त्यांनी कसावेत लावलेलं नाही दिलं खूप लोक म्हणायचे की हा माणूस काय असा करतोय आपण काही श्रीमंत नाही मग अजून घरावर पाळणं सोपं नाही परंतु त्यांनी त्यांचं तत्व कधी सोडलं नाही मला असं वाटतं की या ठिकाणी आपण जनजागृती केली पाहिजे आणि जनजागृती करून विज्ञापासून आपण त्यांना निश्चितपणाने जर थांबवू शकतो तर मोठ्या प्रमाणात ही गोमाता होणार नाही या ठिकाणी इंग्रजांनी राज्य केलं आपल्यावर त्यांनी देखील आपले हितवाद ओळखले आपल्याला कमतरता जाणून घेतात त्याचा ते फायदा घेत आहेत त्यांनी तोपर्यंत घेतात आज देखील जे कोणी आपल्याकडचा फायदा करून घेतोय त्याला आपण कुठेतरी बळी पडतो आहे आपण आपल्या लोकांना सावध केलं पाहिजे आपणच आपल्या गोमातेचं रक्षण केलं पाहिजे आपण या ठिकाणी सरकार होय.
सरकार मोदी सरकार आल्यापासून सर्वांनी जागृती आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्याकडे ज्यांना ज्यांना इच्छा आहे त्या लोकांनी हा प्रकल्प हाती घेतला तर शंभर गाडी पाळणाऱ्या आणि गावठी गायांचा खऱ्या अर्थाने विस्तार आणि प्रसार व्हावा म्हणून सरकार 80% अनुदान देत आहे. आज जर तुम्हाला 80% अनुदान मिळत असेल तर का बरं तुम्ही असा प्रोजेक्ट करू नये. अनेक लोक हे प्रोजेक्ट करतात हे महाराष्ट्रात आलं नाही असं समजू नका. दिल्लीतल्या गव्हर्नमेंटने कधीच महाराष्ट्रात आणलेलं आहे. तुम्ही जर कधी नारायणच्या सगळ्या लघु उद्योगामध्ये पाहिलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये रामेगावमध्ये आता सुरुवात झाली. परंतु मला असं वाटतं की ज्याला खरोखर वाटतं की मला माझ्या आयुष्यात पुण्य कर्म करायचं आहे तर डॉक्टर तुम्ही स्वतः सांगायचं लोकांमध्ये करायची की ह्या प्रोजेक्टसाठी आपल्याला 80% अनुदान मिळत आहे आणि निश्चितपणे तुमचा पहिला हप्ता देखील 1 रुपया त्या ठिकाणी 1 रुपया सरकार भरत आहे आणि मग एवढ्या सगळ्या तुम्हाला फॅसिलिटी मिळत असतील आणि सगळ्या उद्योगधंद्यांमध्ये जे जे काही आपल्या ग्रामीण भागातील उद्योगधंदे आहेत 335 उद्योग आहेत त्याच्यातला कोणताही उद्योग तुम्ही निवडा. महिलांसाठी अनेक उद्योग आहेत मग हे लघु उद्योग जर आपण केले तर निश्चितपणे त्याच्यामध्ये गावाच्या एखाद्या जरी श्रीमंत माणसाने किंवा त्याला वाटतं की गो सेवा करायची आहे गो मातेचे रक्षण करायचं आहे आणि प्रोजेक्ट एका विभागात जरी उभारायला 100 गाडी त्यांनी घेतल्या तर निश्चितपणे आपल्या सरकारने त्यांना पाठिंबा देऊन सरकारमधून त्यांचा प्रोजेक्ट मंजूर करून घेण्यापर्यंत माझ्यासाठी तुमच्या सगळ्यांनी सगळ्यांनी प्रयत्न करूया. मी सरकारमध्ये असून आपण या ठिकाणी तुमचं बोलायचं नाही तर निश्चितपणे त्या व्यक्तीला तो प्रोजेक्ट करून दिल्लीतून मंजूर करून आणण्यापर्यंत आपण त्यांना मदत करूया. फक्त त्यांनी तो करायची इच्छा त्यांनी करावी त्यांनी तयारी दाखवावी आणि त्यांची तयारी आहे ते आधी देखील करताय तर आपण त्यांना त्यांचा हात बळकट करूया. तुमचं निवडणूक करायला येतं मतदान मागायचं आणि माझे हात बळकट करा म्हणायचं त्याच्यापेक्षा आपल्या शेतकऱ्यांचे हात बळकट करायचे होते. त्याच्यासाठी सरकारमध्ये काय चाललंय राज्य सरकार काय देत आहे केंद्र सरकार काय देत आहे याचा देखील आपण रोज मोबाईल वापरता अनेक गोष्टींवर बोलतो गप्पा मारतो परंतु कधीतरी गप्पा मारा राज्य सरकारच्या योजनांवर गप्पा मारा सल्ला देण्यासाठी केंद्र सरकारच्या योजनेवर आणि जरासं भेटलं तरच भाऊ आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. ती भावना आपण गो मातेचं रक्षण केल्याचं समाधान आपल्याला तसंच आपण शेतकऱ्यांना पुढे काढण्यासाठी त्याचं चांगलं काम राज्यापर्यंत केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सगळे सज्ज होऊया. खऱ्या अर्थाने ही आजच्या आपल्याला गोमातेला अभिवादन असेल त्यांना खऱ्या अर्थाने जी काही सेवा जे विश्वासावर परिणाम करत आहे त्या कुटुंबाच्या माता भगिनींचं देखील थोडं योगदान आहे कारण पुरुषांनी ठरवलं परंतु महिलांनी घरातल्या लोकांना ठरवत नाही तोपर्यंत कुठलं कार्यस्थिती जात नाही कारण घरातली घडी अत्यंत महत्वाची असते. मग ती नात असेल मुलगी असेल बहीण असेल आजी असेल त्या सगळ्यांचं लक्ष असं तुम्ही कुठेही बाहेर गेला तरी ते वेळेवर अगदी पिठाचा गोळा कधी द्यायचा कधी खाऊ घालायचा कधी भिजवायचं हे सगळा चारा कमी द्यायचा या सगळ्या कष्ट करायचं काम आमच्या माता बहिणी करत असतात